संजय मडवी आणि रवि हरडी सलमी जोडी मैदानामध्ये आई गावजी सोनल संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. सोनल गावचे उद्योगपती दिनेश पाटील यांचे आगमन झालेले आहे, त्यांच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. संजय मडवे आणि रवी हरट ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे गौरी सोनल संघाकडून. तर जयबुलनाथ सरळ पडाय संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकातल्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहे. आजच्या दिवसामधील या स्पर्धेमधील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आज पहिल्या सामन्यामध्ये विजयाची भूमी गेली होती अष्टने ठाकूरवाडा संघाने जॉली क्लब कामतगड संघाला पराभूत केलं. तर दुसऱ्या सामन्यामध्ये गावदे पिंपळगड संघाने विजय संपादन केला होता सोनादेवी टेमघर संघाविरुद्ध. आणि नुकतंच तिसऱ्या सामन्यामध्ये जीवन मन सरवली संघाने जय संपादन केलं होतं गावदेव राजुर्ले संघाविरुद्ध. पहिला चेंडू ऑन साइडला चेंडू ठेवलेला आहे, एक धावा कंप्लीट केली जाते. संजय मडवी एका धावीने आपला अकाउंट ओपन करतो आणि एका धावीने अकाउंट ओपन होते आहे गौतम सोनाला या संघाचं. रमेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. जय गोलनाथ सरवली पटाल संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक करण्यासाठी आलेले. तर यावेळी सामना करेल फलंदाज रवी हरट. यावेळी हळूवार चेंडू होता मात्र हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. जे आमच्या समालोचन कक्षासमोर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल, यावेळी ऑन साईडला चेंडू ठेवलेला आहे, एक धाव तर कंप्लीट केली जाईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे कारण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या एका धावीने वाढून होते ती धावपेकर दोन धावा. तर अशा प्रकारे दोन्ही फलंदाजाने एकेरी धावीने आपला अकाउंट ओपन केलेला आहे. जयवलनाथ सरवली पाडा विपक्ष आई गावदेवी सोनाली या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. यावेळी स्विंग अँड मिस खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय हळूवार गोलंदाज असताना गोलंदाज रमेश आपल्याला पाहायला मिळतोय जो स्ट्रायकर गोलंदाज आहे जयवलनाथ सरवली पाडा संघाचा. पुढे होणार चेंडू खेळलेला डाऊन द ग्राउंड स्ट्रेट लॉंग रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार या इनिंग मधील पहिला चौकार. धावसंख्या चार ने वाढते आणि धावसंख्या चार ने वाढून होते धावपेकर सहा धावा. पावसाचं आगमन होईल का हे पाहायचं आहे. पावसाला क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ज्यावेळी पावसाचं आगमन होईल त्यावेळी मात्र रबर बॉल ही आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेल्या पॉइंट रिझन मध्ये एक रन्स कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही तिथे पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या दोन ने वाढते, धावसंख्या दोन ने वाढून झालेली तिथे धोपालकर आठ धावा. धावसंख्या आठ पहिल्या षटकाचं केलेलं इथे समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आठ आई गावदेवी सोनाली संघाची धावसंख्या. आजच्या दिवसामधील चौथा सामना आपण पाहतोय आई गावदेवी सोनाली विपक्ष जयबुलनाथ सरवली पाडा या दोन संघामध्ये. आज 13 जून माननीय श्री सैयद होईर साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शरद भोईर साहेबांना आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या जयबुलनाथ सरवली पाडा संघामध्ये खेळताना पाहतोय. सिनियर 40+ संघटनेचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल नक्कीच तेव्हा शरद भोईर साहेबांचं नाव हे आवर्जून घेतलं जाईल कारण पहिलं अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते आणि त्यांच्या कालावधीमध्ये 40+ क्रिकेटने चांगली प्रगती केली होती. एक नक्कीच
रोपटं लावलं गेलं होतं त्या कालामध्ये, आणि त्या रोपट्याचं रूपांतर मात्र वटवृक्षामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळते. सर्वाधिक पोटिप्लेचे संघ हे भिवंडी तालुक्यामध्ये कार्यरत आपण पाहतोय. यावेळी दिशा परकडलेल्या पंचांचं रुंबोलचं शरीर होतंय आणि पुढील चेंडू फ्रीड असणार आहे. धावसंख्ये दरम्यान सिंगल वाढेल आणि धावसंख्या सिंगल वाढून होते आपल्याकडे 9 धावा. दिनेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, मात्र खराब चेंडूने सुरुवात केलेली आहे त्याने आपल्या गोलंदाजीची. यावेळी लॉफ्ट फुलटा चेंडू आहे, लॉफ्ट ऑफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल स्टेट लॉंग ऑफ रिझर्व मधून सीमापार चौकार. फ्री टूर तिकीट आपल्याला पाहतोय, धावसंख्या 4 ने वाढून होते धावपलीकर 13 धावा. सोनाली विपक्ष सरुले पडाच्या 2 संघांमध्ये सामना आपण पाहतोय. सलमी जोडी मैदानामध्ये संजय मडवी आणि रवी हरेच्या रूपाने, तर गोलंदाजी मार्गावर दिनेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चेंडूला टोलले ते कव्वर रिझन मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू झेपावतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव अगदी सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावने संघाची धावसंख्या वाढून होते धावपलीकर 15 धावा. 30+ धावसंख्येकडे पाहावे लागेल, कारण जेवढा सरुले पडाचा संघ एक जुना जाणता संघ आहे. तर सोनाली संघाचा विचार केला तर 9 संघ पोटिप्लस संघटनेमधील आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. एल फ्लिक केलेल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव ही पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते आणि धावसंख्या 2 ने वाढून होते ती धावपलीकर 17 धावा. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. एकरी दुहेरी धावांवर भर दिला जातोय. 2 चौकारी आतापर्यंत पाहायला मिळालेल्या आहेत दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून. कट करण्याचा प्रयत्न जोरदार अपील, माझा चेंडू निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. 3 षटकांचा सामना आहे आणि 30+ धावा नक्कीच एक चांगलं टार्गेट असणार आहे. जमीनची बाजू आहे, कोणतं विकेट आतापर्यंत गमावलं नाही सोनाली या संघाने. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दिनेश राटा मोर द विकेट. यावेळी मात्र जोरदार प्रहार स्ट्रेट चेंडू जातोय, या थोडासा खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय का? येस केला जातोय, मात्र या प्रयत्नात पाहूया काय घडलंय. तिथे तिसरी धाव ही कम्प्लीट केली जाते. 3 धावीने संघाची धावसंख्या वाढून होते तिथे आपल्याकडे 20 धावा. अपेक्षा भंग केलेला नाही या जोडीने सोनाली संघाचा नक्कीच, कारण चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून पाहायला मिळते. धावसंख्या 20. दुसरे षटक सुरू. यावेळी लॉफ्टेड फटका आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि चेंडू निघून जाईल सीमा पार हा चौकार. चांगली फलंदाजी आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या 24. एक नवोदित संघ आहे संजय मडवी जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतायत, गावासाठी चांगली कामगिरी करतच आहेत, मात्र संघासाठी चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि इथे नक्कीच आपल्या संघाचे सदस्य असताना चांगली कामगिरी अगदी समोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, कारण 2 चौकार संजय मडवी यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि त्यांना चांगली 7 आतापर्यंत रवी हरट या फलंदाजाने दिलेली आहेत. साई ग्राफिक्स आर्ट चे प्रोप्रायटर आहेत रवी हरट. साई ग्राफिक्स मध्ये आर्ट आपल्याला पाहायला मिळतं आणि फलंदाजामध्ये चांगली आर्ट आपण पाहतोय त्यांची, कारण त्यांच्या बॅट मधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि वैयक्तिक 12 धावसंख्येवर ते फलंदाजी करतात. तर दुसऱ्या बाजूला संजय मडवी 2 चौकारांच्या मदतीने वैयक्तिक 11 धावसंख्येवर फलंदाजी करतायत. बिनबाद जिंदाबाद गावदेवी आहे गावदेवी सोनाली संघाची धावसंख्या धावपलीकर पाहायला मिळते ते 24 धावा. आणि या षटकामध्ये जर 10+ धाव आल्या तर एक चांगलं टार्गेट जे म्हणून सरुल पाडा संघासमोर उभं केलं जाईल आहे गावदेवी सोनाली संघाकडून. त्यातील मात्र शंका नाही, तर आतापर्यंत दोन्ही सलामीरांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. शेवटच्या षटकांसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. रतन कट करण्याचा
करण्याचा प्रयत्न, मात्र भेट होते इष्टरक्षक आणि धावची झुरपाने पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज रवी हरड याची केली संपुष्टात. आता चांगली भागीदारी 24 धावांची भागीदारी करून पहिला विकेट गमावलेला आहे गावती सोनाल्या संघाने. रवी हरड यांनी चांगली फलंदाजी केली होती, मात्र धावची झुरपाने बाद झालेल्या नवीन फलंदाज खेळपट्टीवर होते कैलास मडवी. नक्कीच भावांची जोडी आता मात्र मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संजय मडवी तर दुसऱ्या बाजूला कैलास मडवी. रतन बॉलिंग मार्क वर राईट मोड द विकेट, यावेळी चेंडूला भिरकून दिलेला सीमा पार चाबुक शॉट षटकार. वॉट अ शॉट, संजय मडवी चेंडूला सीमारेषेवर टोळवी. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून होते ते धावपळीवर 30 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संजय मडवी जे नक्कीच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि आपल्या संघाचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे, चांगली सलामी दिलेली आहे आपल्या संघासाठी. चौकार चौकार आणि हा षटकार आपण त्याच्या बॅट मधून पाहतोय. अगदी खरपूस समाचार रतन याचा घेतलेला आहे. रतन पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज संजय मडवी. यावेळी मात्र चांगली वापसी, चांगलं कमबॅक करताना यावेळी पूर्णपणे बीट होत आहे फलंदाज. आणि दुसरा फलंदाजी बाद होतोय संजय मडवीच्या रूपाने, मात्र संजय मडवी आणि बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी महत्वाचं योगदान दिलेलं आहे. 17 धावांचं योगदान दिले ज्यामध्ये एक षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. नवीन फलंदाज गोरख जोशी खेळपट्टीवर येतोय. धावसंख्या धावपळीकर स्थिर आहे 30 धावा. शेवटचे षटक मार्गस्थाने शेवटच्या षटकामधील अजूनही काही चेंडू शेष आहेत. आहे गावती सोनाली विपक्ष जय बोलण्यात सरुली पाडाच्या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. रतन यायल मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला चेंडू निघून जाईल मिड करिजर मधून सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने ओढून होते ते धावपळीवर 34 धावा. डेंजर झोन मध्ये धावसंख्या प्रवेश केलेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण 3 षटकांचा सामना आणि 10 सरासरी पेक्षा जास्त धावा नक्कीच जेव्हा कुठला संघ कुठून करतोय तर एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. आणि अजून या षटकामधील काही चेंडू शेष आहेत. चौकऱ्याने गोरख मडवे आणि गोरख जोशी यांनी आपला अकाउंट ओपन केलेला आहे. मेडिक्रिचर मध्ये दुरून क्षेत्रक्षक चेंडू झेपावतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र ही धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. सिंगल धावसंख्या दरम्यान वाढेला धावपळीवर धावा पाहायला मिळत आहेत त्या 35 धावा. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे गोरख जोशीच्या रूपाने. गोरख जोशी यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 5 धावांचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये एक नेतृत्व चौकारी आपल्याला पाहायला मिळाला होता. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय सोनाले संघाकडून राजू मडवी. पाय राजू आपल्या संघाची कशा प्रकारे सांभाळतोय बाजू, मात्र चांगली बाजू संजय मडवी रवी हरड यांनी आपल्या संघाची सांभाळली होती, चांगली सलामी दिली होती, पायाभरणे चांगली केली होती आणि एक चांगल्या टार्गेट कडे एक्युक्युस करताना आपण बघा आई गावती सोनाले या संघाला. संजय मडवी यांचेच बंधू राजू मडवी सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय मडवी ज्यांनी सलमीर यांच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. यावेळी बॅटचेज चेंडू फायनली क्रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, एक धाव कम्प्लीट केली जाते. तर अशा प्रकारे सिंगलने या षटकाची समाप्ती झालेली आहे. निर्धारित 3 षटकामध्ये आई गावती सोनाल्या संघाने आपल्या धावपळीकडे धावा झळकवल्या आहेत. त्या 36 आणि 37 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते जयपूरनाथ सरुली पाड्या संघासमोर.
भादवड संघाचा संघ नाईक आणि भावाले संघाचा संघ नाईक आपण टॉस साठी आमच्या व्हीआयपी डाय समोर आमच्या समलोचन कक्षासमोर यायचं आहे. भावाले संघाचा संघ नाईक आणि भादवड संघाचा संघ नाईक पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेला भादवड विपक्ष भावाले या दोन संघामध्ये. भादवड विपक्ष भावाले पाहूया. भादवड विपक्ष भावाले या दोन संघामधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. कुठला संघ भाव घावून जातोय हे आपल्याला पुढील सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. भादवड की मात्र भावाले. तर दोन्ही संघाचा संघ नाही आपण टॉस साठी आमच्या समलोचन कक्षासमोर यायचं आहे. भादवड संघाचा संघ नाही आणि भावाले संघाचा संघ नाही. मनोज भोईर भावाले संघाचा संघ नाही आपण आमच्या टॉस साठी आमच्या व्हीआयपी डाय समोर समलोचन कक्षासमोर यायचं आहे. तसेच भादवड संघाचा संघ नाही आपण यायचं आहे. यानंतर जो सामना होणार आहे कवदेवी भादवड विपक्ष भावाळे अशी फाईट पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघ नाईक आपण टॉस करण्यासाठी यायचे आहे, नाणेफेक करण्यासाठी यायचे आहे. भादवड संघाचा संघ नाईक आपण लगेच या. आपला प्रतिस्पर्धी संघाचा संघ नाईक इथं मात्र हजर आहे. आखी स्पोर्टचे गणेशजी पाटील खूप चांगले एक ऑलराऊंडर, त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि गणेश पाटील संघाने आपण या टॉस करण्यासाठी. आता गणेश ठाकरे यांनी परत एकदा आपली हुकूमत सिद्ध केलेली आहे. षटकांनी मात्र सामना फिनिश केलाय. फक्त आव्हान असेल दुसऱ्या फेरीसाठी. तर इथं मात्र जय भोलेनाथ सवळीपाडा संघासमोर खूप मोठं टार्गेट आहे. धुमाळ सर जर पाहिलं पण 18 चेंडू मध्ये तब्बल 37 धावा आहेत. पण ज्या प्रकारे पहिल्या षटकापासून आक्रमण केलं तर हे आव्हान शक्य होईल. आणि बॅटिंग करण्यासाठी पाहतोय आपण ज्यांच्या नावानी स्पर्धा पाहतोय सातत्याने. 13 जून जर म्हटलं तर हेच उल्लेख करतोय आपण सातत्याने. शरद दादा भोईर यांच्या बद्दल जेवढं बोलत तेवढं कमी आहे. टेनिस क्रिकेट भिवंडी मध्ये ज्यांनी खूप मोठे एक योगदान दिलेलं आहे, मग सिटी क्रिकेट असो ग्रामीण क्रिकेट असो की मात्र 40+ क्रिकेटच्या माध्यमातून 40+ संघटनेचे पहिले माजी अध्यक्ष आहेत. आणि खणखर चांगलं व्यक्तिमत्व चांगलं नेतृत्व असे सन्मानीय शरद दादा भोईर साहेब यांचा वाढदिवस आहे. आणि त्याच्याच निमित्ताने ही स्पर्धा पाहतोय आपण आणि त्याचा संघ आहे. आणि सलामीला मात्र स्वतः शरददादा भोईर साहेब हे पाहतोय की आपण बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली बॅटिंग पाहिली होती आपण आई गावदेवी सोनाळे संघाच्या माध्यमातून. संजय मडवी चा धमाका पाहिला आपण आणि आता मात्र धमाका करेल काय शरददादा भोईर. पहिला चेंडू लोअर फुल टॉस बॅक टू द बॉलर पाहतोय आपण. मिड ऑफ आणि मिड ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो एकदा पूर्ण दुसऱ्या धावीची मागणी डेंजर अँड थ्रो पण अतिशय वेगात या दोन धावासहज कम्प्लीट करतोय शरद दादा भोईर. खातं उघडते स्वतःच आणि संघाच खातं उघडल्या गेलं या दोन धावीनी. तर नॉट स्ट्राईकला पाहतोय आपण भगवान. स्ट्राईकला शरद दादा भोईर. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण तर पहिलं षटकामध्ये गलीवर एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक. फाईन लेग बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लॉंग वन यास पात्र. हा चेंडू मात्र फ्लॅटेड चेंडू होता. निमंत्रण दिलं होतं मोठा फटका खेळण्याचा पण तो निमंत्रण स्वीकारलं नाही. बीट झाले आणि या चेंडू निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये. नाणेफेक करण्यासाठी यायचे भादवड संघाचा संघ नाईक. यावेळेस पात्र लाईन चुकीची आहे. पूजाष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच जादूगड सरांची ध्वनी समांतरिषित व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 3 गोलंदाज सज्ज होताना याच पात्रा पंच केलंय. फटका फटलाय आणि इथं मात्र जीवनदान मिळालंय. खेळाडूचं वाढदिवस असतोय. त्यांनी टेनिस क्रिकेट असो की मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट असतो खूप मोक्याच्या क्षणी नावं कमवलेत. त्यामध्ये सचिन तेंडुलकर सरांचं मी आवर्जून उल्लेख केले शारजेच्या मैदानावर. यावेळेस मात्र हा चेंडू पाहतोय आपण. परत पंचाकडे दात मागताना की हा चेंडू वाईट आहे का पण नकारतोय पंच जादूगर सर. चांगला
झाला नाही, पण लाईन चुकी ज्योती डायव्हर्सीच्या बाहेर व्हाईटचे इशारा येते. धावसंख्येत बदल, धावसंख्या 6. स्वप्न त्यांचं आगमन. राजौली संघ म्हटलं तर अटूट नातं आहे आणि एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. सज्ज होताना परत रेटामोर विकेट. शिवासपाता पुलचा फटका हवेत आहे, फटका फसलाय चेंडूखाली. क्षेत्ररक्षक अप्रतिम गेल आणि पहिला फलंदाज फेल, ज्यांचा वाढदिवस आहे असे शरददादा भोईर साहेब यांचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय. रणजित सरवली पाडाचे एक युवा समाजसेवक दिनेश भोईर म्हणजे मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांचे खूप मोठे फॅन आहेत. दिनेश दादा आपले शुभाशी टॉस करून घ्यायचे आपण. दुभासे त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता, दिनेश यांचं सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा जो खेळाडू असेल तो सचिन तेंडुलकर, खूप मोठे फॅन आहे, त्याचा वाढदिवस अजून साजरा करतोय. ते इथं मात्र खूप छान असा वाढदिवस साजरा करता आला नाही मैदानाच्या आतमध्ये शरददादा भोईर साहेबाला, कारण की चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून संघासाठी पाहायला मिळाली नाही आणि बाद झालंय. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर पाहतोय आपण. तर गावदी भादवड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय संघनायकाने स्वीकारलेला आहे. महावाळ संघाला बॅटिंग साठी त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. खराब चेंडू, परत पाहतोय की लाईन कुठे हे चेक करतील पंच. डावेच्या बाहेर व्हाईटचे इशारा होते. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. आता मात्र 1-7 5 चेंडूचा सामना केला होता शरददादा भोईर यांनी आणि संघासाठी फक्त 4 धावाचं योगदान दिलं होतं. यशपाता परत क्रेडिट चेंडू होता आणि निमंत्रण स्वीकारता नाही. बॅटच्या खालच्या टोकला चेंडू लागून मात्र ऑनसेट गेला होता. दुसरी धाव घेण्याचा मोह आवडता आला नाही आणि परिणाम पाहतोय की अजून एक फलंदाज प्रतीचा प्रवास करताना. दोन बाद फक्त आणि फक्त धावसंख्या ती धावपलकर पाहतोय आपण. तिथं मात्र 8. नितीन नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि भगवान बाद झालंय. चांगलं षटक पाहतोय आपण आणि धुमाल सर पाहतोय की आई गावदेवी सोनाळ्या संघ एका चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे. ज्या प्रकारे फक्त आणि फक्त 8 धाव आहे धावपलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ग्रामपंचायत क्रीडानगरी सोनाळे जर म्हटलं तर निश्चितच ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप एक चांगलं मैदान आहे आणि सर्वात लोकप्रिय मैदान आहे. पाहतोय आपण की याच मैदानावर खूप चांगली स्पर्धा सुद्धा पाहतोय आपण. लीडर क्रिकेट हर शनिवार रविवारी सुद्धा सामने होतात. यासपात्र टाइप केलंय फक्त चेंडूला पाहतोय आपण. दिशा दिली कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करेल. तर गोलंदाजचं नाव सांगायचंय. सोनाळे संघाचा संघटक आपण बॉलरचं नाव सांगायचंय. संतोष पाटील खूप मोठं नाव आहे आणि पाहतोय की आपण निश्चित अग्रिमोत्सव याच मैदानावर असतोय आणि त्यामध्ये शिंहाचा वाटा संतोष दादा पाटील यांचा आपण सातत्याने पाहतोय. पुढचा चेंडू राईटमोर विकेट, यास मात्र स्विंग करण्याचा प्रयत्न होता आणि बीट झालंय. नितीन मात्र सातत्याने बीट होतोय कारण की खूप मोठं टार्गेट आहे. धावसंख्या पाहतोय पण फक्त आणि फक्त 9 आहे आणि आता मात्र पराभवाची छायाकडे असं वाटते की जय भोलेनाथ सलीपाडा संघ वळताना पाहतोय आपण आपल्या होम ग्राउंडवर. आई गावदी स्फोट सोनाळे संघाची खूप चांगलं परफॉर्मन्स होतोय आपण. बॅटिंग आता मात्र बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण सुद्धा अतिशय चांगलं आहे. म्हणजे ज्या संघाचं तिन्ही डिपार्टमेंट चांगले असतील तो संघ उत्तम. यास पात्र नियंत्रण तो फटक्यामध्ये पाहिला आपण. पुल करण्याचा प्रयत्न होता हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतलेला. मेडिकल क्षेत्राकडे दुसऱ्या धावीची मागणी करताना पण इथं मात्र सहजरित्या या 2 धावा कम्प्लीट करतोय नितीन. खातं उघडतोय स्वतःच आणि संघात धावसंख्या 11. अजून सामना जिंकण्यासाठी 26 धावीची आवश्यकता असेल. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडू मध्ये तुम्हाला
26 धावांची आवश्यकता आहे. फुल टॉस, जबरदस्त प्रहार, केडीके कडक बॅकवर्ड स्कुलच्या वरतून आलाय हा दमदार षटकार. कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर पाहतोय आपण. जेव्हा पण फुल टॉस भेटतोय सुरेख त्या फुल टॉसच्या षटकामध्ये परिवर्तन केलंय. स्कोर लेगच्या वरतून लांब पल्ल्याचा षटकार आणि षटकाराने मात्र नितीन यांचा पलटवार. 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. अजून धुमाल सर, या दोन चेंडूमध्ये एखादा षटकार जर आला तर मात्र हा सामना शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार स्थितीमध्ये जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाहीये. ज्या प्रकारे क्षमता आहे नितीन यांच्याकडे ती सिद्ध करावी लागेल. 8 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. येत्या प्रेक्षेपण आपण पाहू शकता शरददादा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पाहते आपण 40+ ची. आणि सातत्याने दादाचा जेव्हा वाढदिवस होतोय खूप चांगला वाढदिवस साजरा करतोय. याच पाहता फ्रंटलाईन मात्र ट्रन केल्या चेंडूला मिड विकेट आणि लॉंग मध्ये चेंडू अतिशय वेगात सरकताना विजय चेंडूवर येतोय. तोपर्यंत मात्र संधी होती फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र कम्प्लीट करतोय. 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. हिंदू मात्र सामना जिंकण्यासाठी जय भोलेनाथ सरळी पडा संघाला. वातावरण खूप चांगलं आहे. मान्सून अजून मला वाटते किती दिवस उशीर करेल पण त्यापूर्वी मात्र थोड्याशा पावसाने थंडगार दिलासा दिलाय. यास मात्र टर्न केल्या चेंडूला स्कोरला एक म्हणजे ठीक पाठीमागा अतिशय वेगात चेंडू जाताना पाहतोय आपण. एक धाव पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण सुरेख रिटर्न पाहायला मिळते फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र चेंडूवर. आणि आता मात्र ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 19. सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. हरिभक्त परायण मध्ये आपण अष्टविनायक ठाकूर पडा 40+ संघाचा खेळाडू किरणजी ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं. सहा चेंडू 18 असं समीकरण आहे. एका क्षणी असं वाटलं होतं की ज्या प्रकारे होमग्राऊंडवर मग कुठल्याही संघाला पराभूत करणं कठीण असते. आणि आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुद्धा उल्लेख करतो पण भारतीय संघाचा पाणीपत होताना पाहतोय आपण पहिल्या दोन T20 मध्ये. आणि तर मात्र सोनाली संघाने अप्रतिम लाजवाब कामगिरी केलेली. दोन्ही संघाचं होमग्राऊंड आहे. जर विचार केला आपण सरोलीपाडा आणि सोनाली संघाचं सातत्याने धुमाल सर पाहतोय की आपण दादांचा वाढदिवस 13 जून इतर एक लक्षात ठेवतात. प्रत्येक 40+ संघाचे खेळाडू प्रत्येक पाठीराखे आणि निश्चित शरद दादा भोईर यांच्यावर खूप मोठं प्रेम आहे प्रत्येक व्यक्तिमत्वाचं. सज्ज होताना अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाज पाहतोय आपण. मारा करण्यासाठी रोखायचे 18 आणि भोलेनाथ संघाला बनवायचे 18 धावा. आक्रमण करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. राजू सज्ज होताना पाहतोय आपण राईटमध्ये विकेट मारा करण्यासाठी. पहिला चेंडू गती परिवर्तन धीम्या गतीचा चेंडू. आजकाल या चेंडूचा वापर खूप जास्त प्रमाणात केला जातोय मग तुमचा कुठलाही क्रिकेट असो. 5 चेंडू 18 असं समीकरण पाहतोय आपण. यानंतर पाहतोय की भावाळे विपक्ष भादवड अशी फाईट पाहायला मिळेल. आणि मला वाटतं की पहिल्या फेजला तो जवळपास शेवटचा सामना. अतिशय वेगात एका चोरटी धावी मात्र पूर्ण करताना पाहतोय कारण की नितीनला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. कारण की आता मात्र 4 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 17 धावीची आवश्यकता आहे. 3 षटकार इथे मात्र ठोकावे लागतील लांब लांब पल्ल्याचे. पण ज्या प्रकारे सोनाली संघाचं मी तर कौतुक करेन या सामन्यामध्ये. ज्या प्रकारे प्रथम बॅटिंग त्यांचं मात्र अतिशय चांगली अचूक टप्प्यावरची बॉलिंग पाहतोय आपण आणि चांगलं क्षेत्ररक्षण. सज्ज होताना गोलंदाज रेटामोर देविकीन राजू मडवी सुरुवात तर अप्रतिम. पहिला चेंडू निर्धाव त्यांचा मात्र सिंगल. आता मात्र 4 चेंडू आणि तब्बल 17 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र उचित फायदा उचलता आला नाही. येस कोहलीकडे चेंडूला ट्रेंड केलेला आहे.
आणि फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करता येईल, पण इथं मात्र स्ट्राईकला परत पाहतोय आपण नितीन, दोन धावांसच कंप्लीट करतोय, धाव संख्या 22. या प्रकारे शरद दादा भोईर साहेबांचं जीवन आतापर्यंत खूप आनंदित गेलेलं आहे आणि पुढचं जीवन सुद्धा खूप आनंदित जावो हीच आमची ईश्वरजीनी प्रार्थना असेल, कारण की दादावरचं प्रेम खूप मोठं आहे. सज्ज होताना गोलंदाज राईट अमोर द विकेट, सज्ज होताना मारा करण्यासाठी हवे अँड टोकाकडनं राईट अमोर द विकेट, चांगला चेंडू होता. परत पाहतोय आपण, आता मात्र पराभव अटल आहे या बोलण्यात सरळीपाडा संघाचं, कारण की चेंडू उडले फक्त आणि फक्त 2 आणि 15 धावीची आवश्यकता आहे. जल्लोष करताना इथे मात्र विजय, गोलंदाज सज्ज होताना राईट अमोर द विकेट राजू मडवी, चांगला परफॉर्मन्स होता आपण सोनाली संघाचं या सामन्यामध्ये. अजून एक चांगला चेंडू, डाव नाहीये. तर भादवड संघाने लगेच सज्ज राहायचे क्षेत्रक्षण लावण्यासाठी, कारण की तब्बल 12 संघ आहेत आणि त्यानंतर मात्र वाढदिवस साजरा होणार आहे दादा, त्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ वाचवणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू आणि इथं मात्र प्रतीक्षा अजून संपली नाही आहे, नो बॉलचा इशारा आलाय, फ्रीचा इशारा सुद्धा. 14 राजू मडवी सज्ज होताना राईट अमोर द विकेट, त्यास मात्र हुक करण्याचा प्रयत्न, टॉप एज खाली क्षेत्रामध्ये जवळपास बॅकवर्ड स्कोर लेग आणि फाईन लेग मध्ये चेंडू जातोय आणि याच बरोबर हा सामना इथे मात्र जिंकलाय सोनाले संघाडी. तर बादवर संघाने लगेच क्षेत्रक्षण लावायचे, तर पाहू शकता आपण ज्यांचा वाढदिवस आहे असे सर्वांचे लाडके आदरणीय शरददादा भोईर साहेब यांना संपूर्ण सोनाली टीम वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आणि याच्यावरून अल्पेदादा पाहतो की दादावर किती प्रेम आहे, संपूर्ण सोनाली संघ दादाला शुभेच्छा देताना पाहतोय आपण, कारण की आतापर्यंत शरददादा भोईर साहेबांचं आयुष्य खूप चांगलं आणि इथून सुद्धा देवाला आपण प्रार्थना करूया की दादाचं जीवन असं आनंदित जावं, ज्या प्रकारे दादाचं योगदान आहे आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व असे सन्माननीय शरददादा भोईर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आणि या संतोष पाटील साहेबांच्या संघाने खूप चांगलं काम
कामगिरी केलेली आहे। तर लगेच या सामन्याला सुरुवात करायची, त्याला विनंती असेल अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा संघनायक आणि पिंपळगड संघाचा संघनायक आणि तसेच सरवली संघाचा संघनायक तिन्ही संघाचे कर्णधार आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आहे, कारण की तीन चिट्ठ्या टाकण्यात येईल। ठाकूरपाडा वेलकम, मनोदादा स्वागत आहे आपलं, आणि त्याच्यासोबत पाहतोय आपण ज्ञानदेव पाटील, खूप मोठं खेळाडू आहेत आणि चांगलं व्यक्तिमत्व, आणि दादाला वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी खास पाहतोय आपण दापोडे येथून, आणि हे थेट प्रेक्षकमध्ये पाहू शकता आपण वीर तरण दापोडे संघाचे दोन धमाकेदार खेळाडू आणि एक युवा नेतृत्व दापोडे गावचा विचेकला आपण मनोजदादा, आणि त्याच्या समेत पाहतोय आपण ज्ञानदेव पाटील, हे दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पाहतोय आपण। भिवंडी टेनिस क्रिकेट 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व दादांचं,